वेळात वेळ काढून इथे आला आणि आज मी मालिनीबद्दल तुमच्याशी थोडस बरोबर नजर व्यक्त करते आहे. कारण याआधी जसं आता नुकतंच सावंत सरांनी आणि भोसले सरांनी सांगितलं की स्वयंसिद्धा हा पुरस्कार सोहळा 4 वर्षांपूर्वी नाशिकमध्ये झाला होता आणि त्यानंतर तो आता होतोय. पण मला मला असं अभिमानाची गोष्ट वाटते की या स्वयंसिद्धाच्या पुढे एक मालिनी हे नाव लागलेलं आहे आणि हे मालिनीचं हे जे नाव आहे ते आम्हाला आमच्या या टीमने म्हणजे पुरुषांच्या टीमनेच दिलेलं आहे. गेली 1.5 वर्षापूर्वी आम्ही माय महानगर मालिनी नावाचं यूट्यूब चॅनल चालू केलं आणि त्याचबरोबर माय महानगर मालिनी नावानेच आम्ही आमचं एक वेब पोर्टल चालू केलं की जे पूर्णपणे महिलांना डेडिकेटेड असं एक ते आमचं पोर्टल आहे. तिथे महिला विषयक कुटुंब विषयक आणि आरोग्य आणि संबंधित विषयांवरती आम्ही माहिती देत असतो, व्हिडिओज करत असतो, त्याचे इंटरव्ह्यूज घेत असतो. आणि या गेल्या 1.5 वर्षाचा आमचा जो प्रवास आहे ना त्याच्यामध्ये आम्ही खूप वेगवेगळे सेगमेंट केले. मी एक महिला आहे, 2 मुलांची आई आहे, तर त्यामुळे आई बाई नोकरी करणारी बाई काय असते, सून म्हणून ती कशी असते आणि तिच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ती कशा पद्धतीने ती लाईफमध्ये प्रॉब्लेम फेस करत असते हे सगळं मी स्वतः अनुभवत गेले. आणि त्यातूनच अनेक मैत्रिणी मला अशा भेटल्या, काही प्रोफेशनमध्ये माझ्या होत्या, काही माझ्या आजूबाजूच्या होत्या, की खरंच प्रत्येक महिलेचा आयुष्यामध्ये एक संघर्ष आहे. मग ती माझ्या घरातली कामवाली असू दे की माझ्या बरोबरीने माझ्या बाजूला बसलेली माझी LLB असलेली मैत्रीण असू दे की अगदी डॉक्टर मैत्रीण सुद्धा असू दे, प्रत्येकीच्या आयुष्यात कुठला ना कुठला तरी अशा एका टप्प्यावर तिने एक संघर्ष केलेला आहे. आणि स्पेशली मला असं सांगावं वाटतं की स्त्री म्हणून तिचा संघर्ष हा खूप पुरुषांपेक्षा वेगळा असतो. आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती आम्ही माय महानगर मालिनी हे यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि या 1.5 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ 60,000 सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडलेला आहे. हे सांगायला मला खूप आनंद होतो. अगदी महाराष्ट्रातूनच नाही तर मला अभिमानाने सांगावं वाटतं की परदेशामधूनही बरेच जण आम्हाला फॉलो करतायत आणि ही आमच्या कामाची पोचपावती आहे. आज तुमच्या स्वयंसिद्धा या पुरस्कारापुढे मालिनी नाव लागल्याने मला खरंच खूप अभिमान वाटतोय आणि त्यासाठी मी भोसले सरांचे विशेष आभार मानते. कारण आम्ही फक्त बोलत होतो की आपल्याला हा पुरस्कार सोहळा नाशिकमध्ये सुद्धा करायला हवा. कारण 8 महिन्यापूर्वी आम्ही हा असाच एक सोहळा मुंबईमध्ये केला, मालिनी सन्मान सोहळा. आणि या सोहळ्यामध्ये आम्ही अशा 31 महिलांचा सन्मान केला होता की ज्या महिला विविध क्षेत्रामध्ये होत्या, पण त्याच्यामध्ये अगदी कचरा वेचणाऱ्या महिलेपासून ते शास्त्रज्ञ महिलेपर्यंत सगळ्या महिलांनी त्यात पार्टिसिपेट केलं होतं, त्याचा सहभाग होता. आणि यातल्या बहुतेक महिला या आमच्या तिची कहाणी नावाचं आमचं एक सेगमेंट आहे जिथे ती महिला स्वतःच येऊन तिच्या आयुष्यातील संघर्ष आणि त्या संघर्षावर तिने कशी मात केली आहे त्याबद्दल भाष्य करत असते. त्यामधल्या सगळ्या महिलांना आम्ही व्यासपीठ मिळवून दिलं होतं. कारण एक गोष्ट अशी लक्षात आली आहे की ज्या सामान्य महिला असतात की ज्यांचा असामान्य प्रवास आहे तो सहसा पुढे येत नाही, पण ज्या हायली एज्युकेटेड महिला आहेत किंवा ज्या ज्यांना काहीतरी एक बॅकग्राऊंड आहे की जो अगदी म्हणजे काय म्हणतो त्याला की जो लक्षात येण्यासारखा आहे अशा महिलांना खूप हायलाईट मिळतं. त्यामुळे आम्ही सुरुवातीपासूनच आमचा असा एक उद्देश होता की सामान्य महिलांपासून ते असामान्य महिलांपर्यंत सगळ्यांनाच आपण हे व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं. आणि जसं मी सांगितलं की मालिनी सन्मान सोहळ्यामध्ये आम्ही कचरा वेचलेल्या महिलेपासून ते शास्त्रज्ञ झालेल्या महिलेपर्यंत त्यांच्या आयुष्याचे सगळे टप्पे आम्ही त्यात मांडले आणि त्यात आम्हाला खूप छान यश मिळालं. त्यानंतर आज तुमच्यासारख्या एकदम उच्च विभूषित महिला माझ्यासमोर आहे आणि मला असं वाटतं की जिथे बुद्धीची कस लागतो, जिथे बुद्धीचा कस लागतो अशा क्षेत्रामध्ये महिलांना स्वतःची ओळख निर्माण करणं हे मोठं टास्क असतं. कारण एक तर आपला समाज हा पुरुष सत्ताक समाज असल्याने प्रत्येक वेळी आपण महिलांच्या कामावरती, तिच्या निर्णयावरती, तिच्या निर्णय क्षमतेवरती प्रश्नचिन्ह उभं करत असतो. कुठेतरी एखाद्या महिलेने काहीतरी सांगितलं की आपण हे करूया तर पटकन सगळे हात वर येत नाही, 2 मिनिटं थांबतात जरा, अरे बाबा जमेल का हिला, ती बाईची जात आहे, करेल काही, तेवढं नॉलेज आहे का हिला, असं त्याच्या मागे एक विचारशक्ती असते. पण समजा तुमच्यासारखी सगळ्यामध्ये मी माझ्यावर सांगते की माझ्यामध्ये पुरुषांची एक पूर्ण फौज आहे आणि ह्या सगळ्या आमची टीम आहे, तर अशी एखादी फौजचा सपोर्ट मिळाला ना तर त्या महिला खूप काही करून जातात. आणि आज तुम्ही तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक उच्चांक गाठलेल्या महिला आहात, तुमचा प्रवास हा आमच्यापेक्षा खूप वेगळा आहे. आम्ही आजारी असतो, मानसिक समजा मध्ये काही झालं, टेन्शन आलं, काही स्ट्रेस आलं, ब्लड प्रेशर वाढलं तर आम्हाला ते कंट्रोल करता येत नाही, आम्हाला गोळी खावी लागते आणि कोणती गोळी खायची त्याच्यासाठी आम्हाला डॉक्टरकडे जावं लागतं. पण बाकी आम्ही सल्ले खूप देतो सगळ्यांना आमच्या वेब पोर्टलमधनं की तुम्ही हे करा ते करा, पण आम्ही सुद्धा त्या स्ट्रेसमध्ये जात असतो आणि त्याच्यासाठी आम्हाला डॉक्टरकडे जावं लागतं.
आणि त्यातही जर ती डॉक्टर जर महिला असेल ना तर ते खूप म्हणजे थोडं अजून फ्रेंडली होतं. हा एक भाग आहे त्याच्यामध्ये आणि हा आमचा आलेला अनुभव सुद्धा आहे. कारण आमचे प्रॉब्लेम आहे तिच्या पुढे अगदी म्हणजे व्यवस्थितपणे मांडू शकतो. पुरुष डॉक्टर जे असतात ते नेहमी तुम्हाला एक सपोर्टिव्ह रोलमध्ये दिसतात. अहो घाबरायचं नाही, काही होत नाही, कसलं टेन्शन घेताय तुम्ही. आणि जर मी एखाद्या लेडी डॉक्टरकडे गेले तुम्ही तू कशाला काय वरते, टेन्शन सगळ्यांना आहे, मला पण एकदम गिव्ह होईल, बरं वाटेल तुला, आणि मी एकदम रिलॅक्स होऊन जाते. अरे हा इथला पण आहे टेन्शन. मी असं नाही म्हणत की प्रत्येकीच्या आयुष्यात संघर्ष असेलच, कदाचित तो तुमचा मानसिक संघर्ष असेल. कारण खूप कॉम्पिटिशन्स असतात आणि तुमच्यामध्ये बऱ्याच विवाहित महिला आहेत. लग्न झाल्यानंतर ते डॉक्टर हा पेशा सांभाळून संसार सांभाळून ती तारेवरची कसरत करणं हे फक्त सामान्य नोकरदार महिलांपुरतच मर्यादित नाहीये. तर मला वाटतं की प्रत्येक डॉक्टर महिला सुद्धा करावं लागतं. सगळ्या महिलांना यातून जावंच लागतं आणि त्यातून जाऊन स्वतःचं एक स्थान निर्माण करणं ही खरी मानिनी आहे. आणि या सर्व तुम्हाला मानिनींना आमच्या पाय महानगर मानी करते, मी स्वागत करते. आणि आज मुख्य म्हणजे तुमचा सत्कार करण्याची आम्हाला संधी दिली, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारही मानते. धन्यवाद.